संपूर्ण राज्यात भाजप शिवसेना आणि महाविकास आघाडी युती यांच्यातील राजकीय संघर्ष तीव्र झालाय. भाजप आणि शिवसेना शिंदे गटाने संपूर्ण राज्यात एकत्र वीर सावरकर गौरव यात्रा काढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये मोठी रॅली काढण्यात आली. खारघर, कळंबोळी, कामोठे, पनवेलमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर चौकात या रॅलीची सांगता झाली. या रॅलीत शिवसेने शिंदे गटाचे नेते, कार्यकर्ते आणि महानगरप्रमुख रामदास शेवाळे, प्रथमेश सोमण आदी सहभागी झाले होते. मध्ये सर्व ठिकाणी स्वातंत्र्यवीर सावरकरांची गौरव यात्रा काढण्यात आलेली आहे. या महाराष्ट्रामध्ये सर्व तालुक्यांमध्ये, शहरांमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकरांची गौरव यात्रा ही भारतीय जनता पार्टी शिवसेनेच्या सर्व कार्यकर्त्यांच्या बरोबरीनं हिंदुत्ववादी विचारांचे सारे कार्यकर्ते हे आज काढत आहेत. या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या आदेशानं प्रत्येक ठिकाणी सावरकरांच्या विषयी आम्हाला वाटणारा अभिमान, स्वाभिमान हा प्रकट करण्यासाठी हे सर्व तरुण, सगळ्या महिला या आज पनवेल, खारघर, कळंबोली, इथून पुढे कामोठा, कांदा कॉलनी, नवीन पनवेल, पनवेल इथं तुम्हाला बाहेर निघालेले दिसतील. मी त्या साऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करणाऱ्यांनी ही दखल घेतली पाहिजे की त्यांचा अपमान हा महाराष्ट्राचा अपमान आहे, त्यांचा अपमान या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकाचा अपमान आहे, तो महाराष्ट्र खपवून घेणार नाही.